तर नमस्कार, मी सर्पमित्र कृष्णा पाटील। परत एकदा आम्हाला कॉल आला होता, तासखेडा अंबनेरहून किती दूर आहे गाव? 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही आलेलो आहे। तर इथं हे आमचे मित्र आहेत, तर त्यांनी आम्हाला फोन केला होता। तर यांच्या शेतात विहिरीमध्ये सापडले होते। तर इथं आम्ही आल्यावर बघितलं तर आम्हाला 2 दामन जातीचे बिनविषारी सर्प, एक कोबरा आणि एक सँडगोवा सापडला आहे। कृष्ण भाऊ काम टोकार आली शिकायला। अरे उसने कहा घुसले जाके गर्मी में डालो, गर्मी में डाल दो। अरे इसमें डालना पड़ेगा इसको, गोनी में डाल दो। गोनी में डाल दो फिर इसको। नहीं कवल कवल कर रहा ना वो, ठंडा बन दे उसको थोड़ा। चनी मिठाटून देन खाली तिथे आपला नाही वेगळे दुसरे पयाल करा ना ते कवई पोवा, कवई पोवा करा ना ते आवाज करा ना ते। तू चौपडा बोललेले काय मी टोकर लागा का बो टोकर 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 इकडे असं बोलू काही बोलू पाला काही बोलू सगळे दुसऱ्या टाइमले पाहिल सनी ये पप्पू आडे बस कृष्णा कृष्णा परत जाएंगे। बर नहीं डायरेक्ट
ले साला तो पूरा तो चाला रहा है पूरा लूच ही जाए तो ठंडा हो जाए पूरा लूच हो जाए तू यन मग दर आपका कहीं ना कहीं रास मनी संत दर आप अपला देखा पहले दामन दा मिनट मैं घी ती अजून एक काढ का सनी मेरा फोन आहे घरचा स्कॉलरशिप बनी थोडी मोठी बनत ही मोठी बनली पाहिजे पाणी मात थंड होईल तो चिप्पट कई पत्थर ना झाकण देखा गोंटी द्यावा ना ये कोई दीदी नहीं है।
किती पुढे कृष्ण भाई ये बार आलेले व्हिडिओ आरण्याचा टक्का पाहिलं कधी हॅलो बघा बघा कसं पकडतोय आम्ही कसा आहे दामानी कोबरा पकडला पहिले कपडा नवी चालली किती इथं पकडतोय आम्ही आता तेच काम चालू आहे आमचं आता नव दुसरं घ्यायच्यात नाही म्हणा तो पाच सात आहेत पाच सात बघा कशी जीप काढतोय आलं विचार आहे अजून वनवी वाकडे धर कोयला दोरी आहे का सुद्धा ते विषय असा आहे तर आम्ही ते आता रेस्क्यू केलं यांच्याकडून आणि आता वन विभागात आम्ही ते सोडण्यासाठी जातोय तर आता ते पूर्णपणे आम्ही एकत्र करून सोडण्यासाठी जातोय वन विभागात.